नमस्कार, आपका प्रॉपर्टी गुरु मध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे. आणि आज मी तुमच्यासाठी जो प्रोजेक्ट घेऊन आलेली आहे त्यामध्ये तुम्हाला 1 BHK 2 BHK मिळणार आहे. 1 BHK मध्ये तुम्हाला वेगवेगळे ऑप्शन आहे कार्पेट एरियाचे. सगळ्यात महत्वाचं, खूप स्वस्त दरातले आहे. याचा व्हिडिओ मी आधीही केला होता, पण त्यामध्ये स्कीम फारशा नव्हत्या. पण आता एक स्कीम आलेली आहे. ज्या लोकांच्या हातामध्ये पैसे नाहीयेत किंवा तुम्हाला रजिस्ट्रेशन करण्यापुरता सुद्धा पैसे नसतील, पण तुमच्याकडे इन्कम सोर्स व्यवस्थित आहे, तुमचं लोन तेवढं होऊ शकतं, पण हातामध्ये अजिबातच पैसे नाहीयेत, अशा लोकांसाठी सुद्धा यामध्ये स्कीम आहे. ही स्कीमच समजून घ्यायची आहे, कारण का व्हिडिओ मी आधी केला होता. तुम्हाला म्हणाल की हा ह्याचा व्हिडिओ आम्ही पाहिलेला आहे, पण स्कीम जी आहे ती महत्वाची आहे. सगळ्यात आता जसं मी तुम्हाला सांगितलं की जे ऑप्शन आहेत कार्पेट एरियाचे वेगवेगळे आहे, त्याचप्रमाणे त्याची किंमतही आहे. कमीत कमी जी किंमत आहे ती तुम्हाला स्टार्ट जी होती, त्याचा सगळे डिटेल्स वगैरे आहे ना मी व्हिडिओमध्ये टाकणार आहे. सॅम्पल फ्लॅट मी तुम्हाला दाखवणार आहे. मी 2 BHKचा दाखवणार आहे, पण त्यामध्ये मी तुम्हाला 1 BHKचे पण डिटेलिंग करून टाकेल. सगळ्यात महत्वाचं काय आहे की ज्यांच्या हातामध्ये पैसे नाहीयेत त्यांनी काय करायचं आहे. तुम्हाला कमीत कमी डाऊन पेमेंट करायचं आहे. कमीत कमी डाऊन पेमेंट म्हणजे जवळजवळ 96,000 किंवा 1 लाख रुपयाच्या जवळपास तुम्ही करू शकता डाऊन पेमेंट. ह्या डाऊन पेमेंट 1 लाखामध्ये तुम्हाला घर बुक करता येत नाही. रजिस्ट्रेशनची जी किंमत आहे ती कमीत कमी 3 लाख रुपये तरी तुमच्या रजिस्ट्रेशनमध्ये जातच जातं. त्यामुळे बाकीची जी अमाऊंट आहे ती बिल्डर स्वतः भरेल त्यामध्ये, जेणेकरून तुम्ही काय होणार, बाकीची जी अमाऊंट आहे जी तुम्ही भरलेली नाहीये रजिस्ट्रेशनमध्ये, ती अमाऊंट ती वर्षभराच्या आतमध्ये तुम्हाला ती पे करायची आहे. मग तुम्ही डायरेक्ट पे करायची आहे, त्यासाठी लोन वगैरे काढायची गरज नाहीये. तुम्हाला ती दर महिन्याला थोडी थोडी अमाऊंट करून सगळी पेमेंट करून टाकायचं आहे, जेणेकरून तुमचं रजिस्ट्रेशनचे जे पैसे आहेत ते निघून जातील. बाकीच्या उरलेली जी प्रॉपर्टीवरती जे लोन होणार आहे ते तुम्हाला कधी करायचं आहे, पोजेशन नंतर तुमचं लोन होणार आहे, त्यावेळेस तुमचे EMI स्टार्ट होणार आहे. ही एक आहे, अशी एक पद्धत आहे, पहिली पद्धत. दुसरी पद्धत अशी आहे की तुम्ही रजिस्ट्रेशनचे पूर्ण पैसे देऊन टाका जेवढे आहे. जे जो फ्लॅट तुम्ही बुक कराल त्याची रजिस्ट्रेशनची जी डाऊन पेमेंट किती आहे ते चेक करा आणि तेवढी अमाऊंट तुम्ही देऊन टाका. बाकीची उरलेली अमाऊंट आहे ती तुम्हाला पोजेशनच्या वेळेस EMI स्टार्ट होणार आहे. ही दुसरी आहे, किती सोपं आहे. आणि सगळ्यात महत्वाचं काय, तुम्हाला यामध्ये EMI लागणार नाहीये. मध्ये पोजेशन नंतरच जे काय आहे ते लागणार आहे. आणि जे लोक आधी भरणार आहे रजिस्ट्रेशनचे जे पैसे तुम्हाला भरता आलेले नाहीये, थोडीशी अमाऊंट जी आहे जी तुम्ही भरणार आहात दर महिन्याला थोडी थोडी, त्यावरती पण इंटरेस्ट नाहीये. का? कारण का तुम्ही ते बिल्डरला पे करताय, तुम्हाला बँकेतून काढायचं नाहीये ते पैसे, त्यामुळे त्याच्यावरती इंटरेस्ट नाहीये. किती सुंदर अशी एक स्कीम घेऊन आलेली आहे. ते जर तुम्हाला खरंच हक्काचं घर घ्यायचं आहे, हातामध्ये पैसे नाही, तर ही स्कीमचा लाभ नक्की घ्या. आणि चला तर मग आपण सॅम्पल फ्लॅट बघूयात. आणि सॅम्पल फ्लॅट बघता बघता मी अजून तुम्हाला काहीतरी डिटेल्स वगैरे सांगणार आहे, ते पण समजून घ्या. कारण यामध्ये जेवढे डिटेल्स तुम्ही समजून घ्याल तेवढं तुमच्यासाठी चांगलं आहे. म्हणजे ज्यावेळेस तुम्ही इथे याल त्यावेळेस तुम्ही स्पॉट बुकिंग करू शकाल. स्पॉट बुकिंगचे सुद्धा बेनिफिट आहे, काय आहे ते व्हिडिओमध्ये सांगणार आहे. चला तर मग बघूयात. जसं तुम्ही पाहू शकता ही अशाच पद्धतीने तुम्हाला प्रोजेक्ट रेडी झाल्यावरती मिळणार आहे. सगळे एमिनिटीज तुम्हाला टेरेसवरती मिळणार आहे, काही ग्राउंडवरती पण मिळणार आहे. जसं स्पोर्ट्स खेळायचे जे आहेत, मुलांचा क्रिकेट असो बास्केटबॉल असो, हे ग्राउंडवरती मिळणार आहे. बाकी सिनियर सिटीजन योगा ह्या अशा सगळ्या गोष्टी आहेत, त्या सगळ्या आपल्याला रूफटॉपवरती मिळणार आहे. अगदी तुम्हाला जर फंक्शन वगैरे काय करायचं असेल ना तरी रूफटॉपवरती करू शकता. आणि हे तुम्ही बघू शकता हे अशाच पद्धतीने खाली तुम्हाला पार्किंग मिळणार आहे. जसं मी तुम्हाला सांगितलं की क्रिकेट कोर्ट किंवा बास्केटबॉल खेळायला वगैरे ते खाली मिळणार आहे. हे वरती तुम्हाला जे एम्युनिटीज मिळत आहे ज्यावरती तुम्ही जॉगिंग वगैरे करू शकता, जिम करू शकता शक्यतो, आणि त्यानंतर तुम्हाला जर सिटिंग एरिया हवा आहे तर ते मिळू शकतात. ही आहे जिम, प्रॉपर जिम आहे इथे, तुम्हाला सगळ्या गोष्टी मिळणार आहे. त्यानंतर ओपन लायब्ररी हा कन्सेप्ट सुद्धा आहे, तुम्ही पुस्तकं वगैरे वाचू शकता. ओपन लायब्ररी असणार आहे, खेळायच्या ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला मिळणार आहे. अगदी लग्झरियस प्रोजेक्ट आहे, मी जसं तुम्हाला सांगितलं आहे. फक्त स्विमिंग पूल असं नाही मिळणार तुम्हाला, पण बाकी सगळ्या गोष्टी मिळतात. तरीसुद्धा या प्रोजेक्टमध्ये जे 1 BHK 2 BHK आहे त्याचा रेट कमी आहे. मी तुम्हाला 1 BHKचा एरिया टाकणार आहे, 2 BHKचा पण टाकणार आहे. 1 BHKमध्ये ऑप्शन्स आहे कार्पेट एरियाचे, पण मी सगळे ऑप्शन्स नाही टाकत आहे. ज्यावेळेस तुम्ही व्हिजिट कराल त्यावेळेस तुम्ही बघू शकता. हे अशाच पद्धतीने तुम्हाला रोड टच असा हा प्रोजेक्ट मिळणार आहे. रोड टच आहे प्रॉपर. याच्या आजूबाजूला जे प्रोजेक्ट आहेत ऑलरेडी तिथं VVMC पाणी आलेलं आहे, त्यामुळे इथे पाणी तुम्हाला VVMCचंच मिळणार आहे. म्हणजेच वसई विरार नगरपालिकेचं पाणी मिळणार आहे.
सगळ्यात महत्त्वाचं काय, तुम्हाला पाणी मिळणार आहे का नाही हे टेन्शन असतं, पण इथे मिळणार आहे. जसं मी तुम्हाला सांगितलं 1 BHK 2 BHK, हा आहे आपला 2 BHK सॅम्पल फ्लॅट. यामध्ये मी फर्निचर ठेवलेलं नाही आहे, तसाच घेत आहे रॉ, कारण का तुम्हाला आयडिया येईल की कशी जागा वगैरे आहे. जर शक्यतो काय हो, फर्निचर लावलेलं असताना तुम्हाला कळतच नाही की नेमकं किती मोठा आहे फ्लॅट. त्यामुळे एरिया तुम्ही बघू शकता, एरिया मी टाकलेला आहे त्यामध्ये, 2 BHK एरिया टाकला आहे, 1 BHK टाकलेला आहे. हा आहे तुमचा मास्टर बेडरूम. यामध्ये तुम्ही बघू शकता हे अशाच पद्धतीने तुम्हाला प्रॉपर मिळणार आहे. खूप चांगल्या क्वालिटीच्या गोष्टी तुम्हाला वापरल्या गेलेल्या आहेत, तिथं फिटिंग्स वगैरे जे काय आहेत खूप व्यवस्थित मिळणार आहे. टॉयलेटमध्ये जे आता तुम्ही बघितलं ते सगळं मिळणार आहे. हा व्ह्यू आहे, हा व्ह्यू तुम्ही लक्षात घेऊ शकता. हे अशा पद्धतीने तुम्हाला एक व्ह्यू मिळणार आहे, एक रोड व्ह्यू मिळणार आहे. तो होता तो जीवदानी व्ह्यू होता, एक सी व्ह्यू पण मिळू शकतो तुम्हाला जर तुम्हाला घ्यायचा असेल तर तो व्ह्यू. हा व्ह्यू जर तुम्ही स्पॉट बुकिंग करत असाल तर तुम्ही व्ह्यू हा फ्री मिळणार आहे तुम्हाला जर तुम्ही स्पॉट बुकिंग करत आहे. मॉड्युलर किचन एक मिळणार आहे आणि कोणता व्ह्यू घ्यायचा आहे तो एक फ्री. तुम्ही सी व्ह्यू घेताय का ग्रीन व्ह्यू घेताय का जीवदानी व्ह्यू घेताय हा तुमच्यावरती आहे. तो तुम्हाला फ्री मिळेल जर तुम्ही स्पॉटवरतीच बुकिंग केला तर. स्पॉटवरती बुकिंग अमाऊंट खूप कमी आहे, तुम्ही 50-1 लाख रुपये करू शकता स्पॉट बुकिंगवरती 1 BHK 2 BHK. आणि मॉड्युलर किचन मिळणार आहे जर तुम्ही स्पॉट बुकिंग करताय तर, जसं मी तुम्हाला सांगितलं. नंतर केलात तर तुम्हाला मॉड्युलर किचन मिळणार नाही आहे, त्यासाठी तुम्हाला एक्स्ट्रा पे करावं लागेल. हे अशा पद्धतीने हा एक बेडरूम आहे. तर वाट कसली बघता, लवकरात लवकर या आणि बेनिफिटचा लाभ घ्या. लाईक शेअर करायला विसरू नका. आणि हा जो प्रोजेक्ट आहे, हा प्रोजेक्टमध्ये बऱ्यापैकी सोल्ड आउट झालेले आहेत, खूप कमी फ्लॅट्स राहिलेले आहेत. हा दुसरा फेज सुरू झालेला आहे, पहिला फेज पूर्ण सोल्ड आउट झालेला आहे. तर वाट नका जास्त घालू, लवकरात लवकर या आणि बुक करा.